चला फिल्डिंग सजवायची आहे सुभाष इलेवन संघ। प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे आमदार चषक यवतमाळ प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये। आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि रात्रकालीन ही स्पर्धा, चौथ्या दिवसामधला पहिला सामना सुभाष इलेवन आणि ब्लीड धोनीजम संघासरम्यान। टॉस जिंकला आहे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ब्लीड धोनीजम संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय। मागच्या दोन सामन्यामध्ये पराजयाचा सामना करावा लागला होता सुभाष इलेवन संघाला, परंतु मागच्या तीन सामन्यामध्ये विजयाच्या रथावर प्रवास करतो आहे ब्लीड धोनीजम संघ। दोन्ही टीमच्या कॅप्टनना सूचित करण्यात येईल। 40 इनिंगचा टाइम राहील, 40 मिनिटाचा टाइम राहील एका इनिंगला, त्यामुळे त्या टाइम मध्येच आपल्याला आता हा सामना पूर्ण करायचा आहे। एक इनिंगला 40 मिनिट। प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक वेळ। महत्त्वपूर्ण सामना, आता टॉस जिंकला आहे सुभाष इलेवन संघाने आणि प्रथम ब्लीड धोनीजम संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय। गोलंदाजी करता सुभाष इलेवन संघाला आमंत्रित केलंय संकल्प आणि अमित जाधव फलंदाजी करता। पवन राठोड पी आर गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू या सामन्याचा बॅकफुटला जात संकल्प यांच्या बॅटमधून एक धाव येताना पाहायला मिळेल। एका धावेने आजच्या दिवसाची सुरुवात आणि या सामन्याची सुरुवात झाली। संकल्पचं खातं उघडलं गेलं, त्याचबरोबर ब्लीड धोनीजम संघाचं सुद्धा। मागच्या तीन सामन्यामध्ये विजयी रथावर प्रवास करतो आहे ब्लीड धोनीजम संघ, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सुभाष इलेवन संघाला मागच्या दोन सामन्यामध्ये पराजयाचा सामना करावा लागला आहे। बघूया आज तो पराजयाचा रथ त्या थांबवतील की विजयाचा रथ ब्लीड धोनीजम संघाचा थांबवतील। खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाली ही सलामीची जोडी। मग संकल्प असतील, अमित जाधव असतील। मागच्या सामन्यामध्ये अमित जाधव एक मॅच विनिंग नॉक त्यांच्या बॅटमधून, त्याआधीच्या पहिल्या सामन्यामध्ये संकल्पच्या बॅटमधून अर्धशतक झळकावलं होतं। पी आर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी यांनी केली होती। एक चांगला चेंडू पुन्हा एक वेळ जर बघितलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पी आर यांचं। हा चेंडू निर्धाव असेल। 8 षटकांची लढत, 40 मिनिटांचा अवधी दिला गेला आहे या एका इनिंगला।
ओ यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टाइमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय. लॉन्ग ऑफ सीमारेषा पलीकडे अमित जाधव यांच्या बॅट मधून येतोय चौकार. पाच धावा अमित जाधव यांच्या बॅट मधून, टेम्परामेंट चौकार पाहायला मिळाला. यावेळी समोर टाकला चेंडू, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय फ्लाय स्लिपला. एक धाव येते आहे या चेंडूवर, धावसंख्या एक ने पुढे सरसावते आहे. सहा धावा धावपलकावरती असतील. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतो आहे ब्लिट धोनीजम संघ. संतुलित संघ पाहायला मिळाला मागच्या काही सामन्यांमध्ये. गोलंदाजी चांगली करतात त्यांचे गोलंदाज. फलंदाजीमध्ये ही सलामीची जोडी सुरुवात चांगली देते. दुसऱ्या बाजूला सुभाष इलेव्हन संघ थोडासा अडचणीमध्येच पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु हाही संघ कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. ओ यावेळी खूप चांगला फटका, परंतु मिड ऑफला झेल सुटला आहे. संकल्प सारख्या मॅन इन फॉर्म फलंदाजचा हा झेल सुटला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. बाबू तायडे कुठे असतील त्यांनी कृपया महेश सरांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एक चांगला चेंडू, मागच्या चेंडूवर संधी, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पिहार यांचे चांगले षटक, परंतु या षटकामध्ये एकूण आले आहेत 10 धावा. चांगली सुरुवात बनावी लागेल ब्लिट धोनीजम संघाला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. प्रेक्षको आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यवतमाळ प्रीमियर लीग आमदार चषक 2022 आपण पाहत आहात. यवतमाळ जिल्ह्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा, 1 लाख मोलाची स्पर्धा. अलीकडच्या काळात आता यवतमाळचं टेनिस क्रिकेट नव्या उंचीवर जायला लागला आहे. त्यातीलच ही एक महत्वाची स्पर्धा पार पडते. भव्य दिव्य स्पर्धा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. 4 बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून ठरवण्यात आली आहेत. मॅन ऑफ द सिरीज करता अवॉर्ड आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर जर बघितलं तर उत्कृष्ट विकेट कीपर. प्रत्येक गोष्टीसाठी सूक्ष्म नियोजनाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. प्रत्येक सामन्यामध्ये ऑर्गॅनिक मास्टर यांच्या वतीने सुपर सिक्सरचा अवॉर्ड, मॅन ऑफ द मॅचसाठी सोनुभाऊ मेश्राम यांच्याकडनं अवॉर्ड असेल. आणि अमित जाधव पुन्हा एक फटका चांगला, मिस फील आणि चेंडू चाललाय डीप विकेट सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार येताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एक वेळ मिस फील. किशन त्या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय सोपी फील्ड होती त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या हातामधून हा चेंडू निसटतो आहे. चुका होत आहेत सुभाष इलेव्हन संघाकडनं. बॅकफुटला जात चेंडू बॅटवर आलाच नाही. यावेळी संधी बनली होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळी गोलंदाजाकडनं. बाबू तायडे जिथं कुठे असतील त्यांनी कृपया संपर्क साधायचा आहे. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होते आहे. ओ यावेळी खूप चांगला फटका समोर टाकला आणि त्या चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून सीमारेषा पलीकडे. अमित जाधव यांच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने 20 धावा. शंतनूमुळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, परंतु मागच्या चेंडूवर अमित जाधवने गोलंदाजाला दाखवला आहे आसमान. याही वेळी पुन्हा चांगलं टायमिंग आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार. 4 धावा.
या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत अमित जाधव। मागच्या सामन्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 92 धावा आल्या आहेत या स्पर्धेमध्ये। सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाच्या यादीत अग्रेसर हा खेळाडू याही वेळी बॅकफुटला जात फुल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार लाजवाब षटकारांची आतिषबाजी करता आहेत अमित जाधव। कॅप्टन इनिंग त्यांच्या बॅटमधून याही सामन्यामध्ये। दोन षटक समाप्त, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ब्लिट धोनीजम, धावसंख्या 30 धावा, बिनगडी बाद एक चांगली सुरुवात पुन्हा एक वेळ सलामीच्या जोडीने या संघाला दिली आहे। खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत संकल्प अमित जाधव। 30 धावांची ही पार्टनरशिप, गोलंदाजी इतकी खराब झाली नव्हती परंतु ज्या प्रकारे आक्रमण केलं आहे फलंदाज अमित जाधव यांनी नक्कीच। ओव्हर नंबर 3 मध्ये पॉवर प्लेचा आता खेळ समाप्त झाला असेल। डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक असतील, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अनिकेत। पहिला चेंडू स्लॉग स्वीप, संकल्पच्या बॅटमधून शुभ संकेत देणारा हा चौकार, लाजवाब फटका, पायावर चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलंय डीप फाईल लेग सीमारेच्या पलीकडे। 4 धावे करता संकल्प यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार। धाव संख्या 34 धावा, 34 रन, पहिल्या चेंडूवर आक्रमण, अनिकेत यांचं स्वागत केलंय चौकाराने। यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट जरूर होता परंतु बॅट वर आला नाही हा चेंडू। एका धावेचा प्रयत्न आणि एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पूर्णही होताना पाहायला मिळाली। धाव संख्या एका धावाने पुढे सरकते आहे 35 धावा। स्ट्रायकिंग एंडला अमित जाधव ज्यांच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 25 धावा, 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने। अमित जाधव आता स्ट्रायकिंग एंडला मॅन इन फॉर्म, कॅप्टन, फ्रंट ऑफ द लीड या संघाला करतो आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळी फटका टायमिंग प्रॉपर नाही, बॅटची टो लागली होती, समोरची एज लागली होती, अगदी खालची भाग लागला होता त्यामुळे हा चेंडू खेळायचा होता मिड विकेटला परंतु गेलाय मिड ऑफच्या दिशेने। एक धाव येते आहे, धाव संख्या एक ने पुढे सरसावेल 36 धावा, 36। छत्तीस धावा, बिनगडी बाद चांगली सुरुवात, ब्लेड धोनीजम नो बॉल चा इशारा, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेडू सीमा रेषे पार, चौकार। चौकार येतो आहे संकल्पच्या बॅट मधून, नो बॉल चा इशारा, येणारा चेंडू फ्री हिट असेल। फ्री हिट चेंडू असेल आता जर बघितला तर यावेळी पुन्हा फुल टॉस आणि चेंडूचा घेतलाय समाचार, चेंडू लॉंग ऑफ सीमारे शेपार, षटकार। संकल्प ही इज ऑन फायर, आतापर्यंत अमित जाधवचा शो आणि आता संकल्प करतो आहे ब्रँडेड फटकेबाजी। धाव संख्या 51 धावा, 51 रन, याहीवेळी पुन्हा एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, वाडीच लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतंय। धाव संख्या पुन्हा 2 ने पुढे सरसावते आहे 53 धावा, बिनगडी बाद।
यावेळी रिव्हर्सिप जरूर वाटे होता परंतु बॅटवर आलाच नाही हा चेंडू. निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त होते आहे. धावसंख्या 3 षटक समाप्त. 53 धावा बिनगडीबाद ब्लीड डोनिझम संघ पुन्हा एक वेळ या ओपनिंग जोडीने सुरुवात चांगली दिली आहे. 50 धावांची पार्टनरशिप पुन्हा एक वेळ होताना पाहायला मिळाली. किशन येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. चौथ्या षटकामध्ये चांगली सुरुवात ब्लीड डोनिझम संघ. कॅप्टन अमित जाधव बॉटमॅनचा चांगला उपर लोअर फुलटॉस चेंडू आणि डिपॉझिट केलं या चेंडूला डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक उत्तुंग षटकार अमित जाधव यांच्या बॅटमधून. पुन्हा एक षटकाराने सुरुवात झाली आहे याही षटकाची. 11 चेंडूमध्ये 32 धावा अमित जाधव 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने. हा खेळाडू आता वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि नावानुरूप खेळही करतो आहे. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू कमबॅक चांगलं म्हणावं लागेल किसन कडनं. लेगबायच्या स्वरूपात एकदा येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 60 धावा. क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय. संकल्प स्ट्रायकिंग एंडला उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज. काय फलंदाजी केली आहे या सलामीच्या जोडीने. कन्सिस्टंट जोडी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. अमित जाधव आणि संकल्प यांची प्रत्येक सामन्यामध्ये चांगली सुरुवात देत आहेत या संघाला. त्याचमुळे प्रत्येक सामन्यामध्ये विजयही संपादन करू शकले आहेत. ब्लीड डोनिझम संघाचा काही खेळाडू खूप चांगला खेळ. ओ बॅकफुटला जात हलक्या हाताने पंच केलंय चेंडूला. चेंडू चाललाय मिड ऑफच्या दिशेने. एक धाव येईल. सागर त्या ठिकाणी उपस्थित होते. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरसावते आहे. 61 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला अमित जाधव. आतापर्यंत या षटकामधून 8 धावा खर्च झाल्या आहेत. किसन राऊत ओ बॅटची कळा जरूर होती. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस ताकदीचा वापर करून ऑन साइडला आडव्या बॅटने मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवर हा चेंडू आलाच नाही. ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे अमित जाधव यांचा. सातत्याने याच दिशेने खूप मोठे मोठे फटके या खेळाडूने लगावले आहेत. 61 धावा 61 रन. यावेळी रिव्हर्सिप अटेन टायमिंग प्रॉपर नाही. मागच्या चेंडूवर जे प्रेशर बनलं होतं अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न होता अमित जाधव यांचा. बॅटवर आलाच नाही हा चेंडू. चांगलं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली आहे किसन राऊत यांनी. मागच्या 2 चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव खर्च नाही केली आहे. यावेळी हलक्या हाताने पुन्हा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेट हा क्षेत्ररक्षण करतील केसन. तोपर्यंत एक धावाने एका धावेने हे षटकही समाप्त होते. षटकाराने या षटकाची सुरुवात. एका धावेने षटकाची समाप्ती. ब्लीड डोनिझम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना या पहिल्या सामन्यामध्ये 62 धावा 62 विदाऊट लॉस. Oh,
static creeping through my window. What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Xtreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again.
रक्षक नाही आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 82 धावा 82 रन एक गडी बाद संकल्प पोहोचले आहेत 36 धावांवर. समोर टाकला चेंडू स्टँड. आता मात्र बघावं लागेल की फलंदाज बाद असतील की नाही. फलंदाज आता बाद दिल्या गेल्या आहेत. पंचांकडून निर्णय येतो आहे बाद असतील खेळाडू. संकल्प एक चांगली इनिंग 14 चेंडू मध्ये 36 धावा 5 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅट मधून 82 धावांवर लागतो आहे दुसरा धक्का ब्लीड डोनिझम संघाला. ओ रोहित राय नवीन फलंदाज. पहिला चेंडू हाफ आर्म पुल वाईड डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक धाव येते आहे या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 83 धावा 83. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज विशाल गणात्रा 5 चेंडूमध्ये 10 धावा त्यांच्याही बॅटमधून. ओ लाजवाब जागा बनवली आणि फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईडिच लॉंग अनला सेल पकडला आहे पीआर यांनी. या षटकामध्ये दुसरा धक्का दिलाय. एकूण 3 गडी बाद ब्लीड डोनिझम 83 धावा 6 षटक समाप्त. रिवासी पटेल रोहित राय बॅटवर चेंडू आला नाही. 7व्या षटकाची सुरुवात. नवीन फलंदाज विजय माळवी मैदानाच्या आतमध्ये परंतु ते नॉन स्ट्राइकिंग एंडला. रोहित राय स्ट्राइकिंग एंडला हा चेंडू निर्धाव. ओ या ठिकाणी पी आर यांना थोडीशी दुखापत जरूर झाली आहे. बॅटची स्पर्श शरीराला होताना दिसला.
फुल टॉस, रोहित राय फटका फसला आणि डीप मिड विकेटला झेल, बाद होताना पाहायला मिळतील. 3 चेंडू झाले असतील या षटकामधले, 3 चेंडू अजूनही बाकी असतील. त्र्याऐंशी धावा, 4 गडीबाद, 6.4 चेंडूचा खेळ समाप्त. आकाश सोने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. यावेळी फुल टॉस चेंडूचा घेतलाय समाचार, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार, आकाश सोने यांच्या बॅट मधून आसमानी षटकार. सहा पूर्णांक चार चेंडूच्या समाप्तीनंतर 89 धावा, 89 रन. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर बिगिट करण्या प्रयत्न, हा चेंडू वाईड असेल, वाईट प्लस काही धावा येताना पाहायला मिळतील. एकदा वाईट प्लस, धावसंख्या 91, स्ट्रायकिंग एंडला आता एक अनुभवी फलंदाज विजय माळवी. पुन्हा रिव्हर्स स्वीप, यावेळी विजय माळवी पहिला चेंडू फेस करत होते या सामन्यामध्ये. निर्धाव असेल, आरिफ यांचं षटक चांगले राहिले, 2 गडी बाद केले आहेत, 19 धावा देत, त्यामध्ये अमित जाधव यांची सुद्धा विकेट. ओ यावेळी बॅकफुटला जात पॉवर जनरेट केली आणि चेंडू चाललाय, 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, चौकार. धावसंख्या 7 षटक समाप्त, 95 धावा. ब्लीड धोनीजम संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतो आहे. 7 षटक समाप्त, 95 लॉस ऑफ 4 विकेट, 6 चेंडू या डावामधले आता बाकी असतील. पंच्याण्णव धावा, 4 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकांचा खेळ समाप्त झाला असेल. पुन्हा एक वेळ फटका फसला होता, क्षेत्ररक्षक आहेत यावेळी जर बघितलं तर. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव येईल आकाश सोने यांच्या बॅटमधून, धावसंख्या 96. प्लीज धोनीजम संघ मग प्रथम फलंदाजी करत असताना असतो जवळपास 80 प्लस धाव म्हणतो, क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघाला 60 ते 70 धावापर्यंत रोखतो. दोन्ही बाजूला संतुलित संघ आहे, आजही त्याच दिशेने वाटचाल. यावेळी जागा बनून शॉट खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकताना पाहायला मिळाले पी आर, चेंडू कॅरी झाला नाही. वाईट प्लस एक धाव येते आहे. अठ्ठ्याण्णव धावा, 98, 100 धावांकडे वाटचाल करतो आहे अतिशय वेगाने ब्लीड धोनीजम संघ. 7.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, आकाश सोने यांच्या बॅटवर हा चेंडू आलाच नाही. निर्धाव असेल, चांगली गोलंदाजी यावेळी किसन राऊत यांच्याकडनं. काहीशा सूचना देताना पंच किसन राऊत यांना, राऊंड विकेट गोलंदाजी करतात किसन आणि पंतांच्या अगदी समोरून जात आहेत, त्यामुळे ही ताकीद दिली असावी पंचांनी.
खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या चारही पंचांकडनं पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा हा पाम पूल फटका चांगला आहे, चेंडू चालला वाईड इच लॉन्ग वनला, तितकंच चांगलं क्षेत्रक्षण यावेळी पाहायला मिळतंय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु कॉल नाकारलं होतं. एक धाव असेल. आता स्ट्रायकिंग एंडला विजय माळवी, एक अनुभवी फलंदाज ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आतापर्यंत. वैयक्तिक चार धावांवर खेळत आहे, संघाची धाव संख्या 99. यावेळी पुन्हा फटका चांगला, टायमिंग ही प्रॉपर आणि चेंडू वाईड इच लॉन्ग वन, वन बाउन्स. पंच चेक करत आहेत किती धावा आहेत. वन बाउन्स मारेच्या पलीकडे चौकार, चौकाराने यावेळी शतक पार जातो आहे. ब्लीड डोनिझम संघाची धाव संख्या 103 धावा, चार गडी बाद. सात पूर्णांक चार चेंडूच्या समाप्तीनंतर 103 103 रन, लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एक वेळ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे ब्लीड डोनिझम संघाने. ओ बॅकफुटला जात, पॉवर जनरेट केली, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या पलीकडे, षटकार, सहा धावा. चिंतामणी इलेव्हन संघ, अंतिम 11 संघ आपला सबमिट करायचा आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, 109 धावा. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका चांगला आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल पी आर यांच्या दिशेने थ्रो, परंतु विजय माळवी यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेने हे षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. आठ षटकांच्या समाप्तीनंतर ब्लीड डोनिझम संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 111 धावा. 112 धावांचं आव्हान असेल सुभाष इलेव्हन संघासमोर. संकल्प तासरे 36 धावा, अमित जाधव 33 धावा, एक चांगली पार्टनरशिप. त्यानंतर विशाल गणात्रे यांच्या बॅटमधून 10 धावा आणि शेवटी विजय माळवी यांच्याही बॅटमधून 16 आणि आकाश सोने 8 धावांवर नाबाद राहिले आहेत. गोलंदाजीमध्ये विचार केला तर पवन राठोड दोन षटकामध्ये 20 धावा देत दोन गडी बाद करता आलेत आणि गोलंदाज आरिफ शेख कॅप्टन दोन षटकामध्ये 23 धावा देत दोन गडी बाद करता आले आहेत. 112 धावांचं आव्हान असेल, बघूया लक्ष्याचा पाठलाग आता सुभाष इलेव्हन संघ कशा प्रकारे करेल. आणि अभिनंदनीय, आम्ही आभार मानतो सुभाष इलेव्हन संघाचे की अगदी 35 मिनिटांमध्ये त्यांनी या इनिंगला पूर्ण केला आहे. आम्ही कॅप्टन आरिफ शेख आणि संपूर्ण सुभाष इलेव्हन संघाचे आभारी आहोत. धन्यवाद.
सर एक इनिंग संपली टॉस होऊन राहिला म्हणा सर तुम्ही यांनी शांत करू शादा भाई या सर तिकडे सिग्नल दे आहे आहे त्याच्यात जोड बॉलिंग टाकत आहे विशाल गणत्राय प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आज या स्पर्धेचा चौथा दिवस पहिला सामना आजच्या दिवसामधला धोनी जम संघाने 112 धावांचं आव्हान ठेवलं आहे सुपास 11 संघासमोर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पी आर आणि ताबीज शेख मैदानाच्या आत गोलंदाजी मार्गवरती विशाल गणत्रा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक गडी बाद करणारे खेळाडू विशाल गणत्रा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे तीन सामन्यामध्ये 8 गडी बाद करून पर्पल कॅपचे पूर्णपणे दावेदार बनत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला चेंडू विशाल गणत्रा यांचा आउटसाइड द ऑप्टम पडल्यानंतर बॅटची कडा लागून एक धाव येते आहे या चेंडूवर एका धावेने खातं उघडल्या जाईल पी आर आणि टीम सुभाष इलेव्हन संघाचं सुद्धा 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एका चांगल्या सुरुवातीची गरज असेल या संघाला दोन धावा एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे दोन धावा दोन चेंडू झाले असतील पॉवर प्लेचा खेळ चालू आहे 112 धावांचं आव्हान 46 चेंडूमध्ये 110 धावांची गरज यवतमाळ टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहत आहात आमदार चषक 2022 सन्माननीय आमदार मदनजी एरावार साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये या स्पर्धेचं आयोजन आमची YPL कमिटी या स्पर्धेचं रितसर आयोजन करते आहे पुन्हा एक वेळ जर बघितलं तर ऑन साईडला फ्लिक केला आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल 4 धावा पुन्हा एक वेळ जर बघितलं तर डीप मिड विकेटला चांगला फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे चौकार आठ धावा बिनगडी बाद 4 चेंडू झाले असतील या पहिल्या षटकामधले पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात सन्मान देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये विशाल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव असेल हा चेंडू पुन्हा एक वेळ चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक धावाने एका धावेने हे पहिलं षटक समाप्त होते आहे धावसंख्या 1 षटक समाप्त 9 धावा बिनगडी बाद सुभाष इलेव्हन संघ 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना
यावेळी पुन्हा फटका चांगला आहे पीआर यांच्या बॅट मधून. वाईडी चिलॉंग ऑनला अमित जाधव यांनी पकडला आहे झेल आणि पीआर यांचा संपलाय खेळ. पहिला धक्का लागतो आहे सुभाष इलेव्हन संघाचे अनुभवी खेळाडू पीआर डगआउटच्या दिशेने. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आरिफ शेख कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. दहा धावा एक गडी बाद 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. पुन्हा एक वेळ जर बघितलं एक धाव घेण्याचा प्रयत्न होता नाकारलाय चांगला कॉल. पुन्हा एक वेळ चांगला फटका एक धाव येते आहे आई चेंडूवर. एकेरी दुहेरी धावण्याचा पारी बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय पार्टनरशिप बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न. धाव संख्या 11 सुभाष इलेव्हन संघ. बॅकफुटला जात कट करण्याचा पुन्हा एक वेळ विजय माळवी त्या ठिकाणी. हा चेंडू निर्धाव असेल. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी आकाश सोने यांच्याकडनं. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा खर्च त्यांनी केले आहेत आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. ओ पुन्हा एक वेगवान चेंडू आकाश सोने यांचा आणि या वेगवान चेंडूने हे षटकही समाप्त होते आहे. 2 षटक समाप्त 11 धावा 1 गडी बाद सुभाष इलेव्हन 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. यावेळी पुन्हा चांगला फटका आहे आणि चौकाराने या षटकाची सुरुवात होताना पाहायला मिळाली. अमित जाधव गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर चौकार फलंदाज ताबिश यांच्या बॅटमधून. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात कट केला आहे विजय माळवी त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव शॉट थर्ड मॅनला.
सोळा धावा एक गडी बाद 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात यावेळी ऑफसाईडला पंच केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. एक धाव येईल या चेंडूवर. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेची संधी, ओव्हर थ्रो झाला परंतु बॅक पॉईंट वेळेवरती. एक धाव या चेंडूवर. धावसंख्या एक ने पुणे पुढे पुढे सरसावते आहे. 18 धावा. पुन्हा इकडे बॅकफुटला जात कट केलंय, फटका चांगला आहे परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण विकी यांचं पाहायला मिळतं आहे. डीप पॉईंटला, डीप कव्हरला होती, डीप पॉईंट पर्यंतचा पल्ला गाठत आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण एकच धाव या चेंडूवर, 19 धावा. लास्ट बॉल या षटकामधला शेवटचा चेंडू. पुन्हा बिग हिट जरूर केलाय परंतु बॅटवर यावेळी व्यवस्थित चेंडू आला नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक एका धावेने हे षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 3, षटक समाप्त 20 धावा. एक गडी बाद ब्लीड डोनिझम संघ 112 धावांच्या आव्हानाचा थांबवतो आहे. 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करेल सुभाष इलेव्हन संघ. 30 चेंडूमध्ये 92 धावांची गरज. विजय माळवी येत आहेत चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एक अनुभवी खेळाडू. मागच्या काही सामन्यामध्ये, दोन सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी. ओ पहिला चेंडू, फटका चांगला आणि षटकाराने स्वागत केलं विजय माळवी यांचं या षटकामध्ये. बॅटची कडा लागून हा चेंडू नक्कीच जातो आहे. षटकार आलाय. शारिक सर कृपया लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. सनरायझर्स इलेव्हन संघाचे कॅप्टन पुन्हा एक वेळ यावेळी फटका फसलाय विकी चेंडूच्या खाली आणि त्यांच्याकडनं झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता, झेल घेण्याचा अटेमही चांगला होता, चेंडूच्या खाली व्यवस्थित आलेही होते परंतु झेल सुटताना पाहायला मिळतोय. ओ यावेळी लाजवाब झेल, बॅटची कळा लागली आणि चेंडू जात होता डाव्या दिशेने. खूप चांगलं झेल पाहायला मिळतो आहे. रोहित रायकडनं चांगला झेल आणि पहिला दुसरा धक्का लागतो आहे सुभाष इलेव्हन संघाला.
ओ पहिला चेंडू फटका फसलाय विकी आणि पकडला आहे जेल कुणाल आले आणि कुणाल मैदानाच्या बाहेर जात आहेत गोल्डन डकचे शिकार तिसरा धक्का सुभाष इलेवन संघाला चला चिंतामणी इलेवन संघाचे कॅप्टन टॉस करता चलायचा आहे चाळीस मिनिटांचा अवधी आहे ब्लीड धोनी जप संघ याचं लक्ष असू द्या अन्यथा तुमच्या धावसंख्येमधून काही धावा कमी करण्यात येतील पुन्हा एक वेळ बिग हिट आणि यावेळी स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क षटकाराने हे षटक समाप्त होते आहे चार षटक समाप्त 34 धावा 3 गडी बाद सुभाष इलेवन चिंतामणी टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है टॉस करने के लिए आ जाइए चौतीस धावा 3 गडी बाद पुन्हा एक वेळ विशाल गणात्रा गोलंदाजी मार्कवर 24 चेंडूमध्ये 78 धावांची गरज पहिला चेंडू बिग हिट आणि चेंडू स्टँड अँड डिलिव्हर डीप विकेट सीमारेषा पलीकडे षटकार धावसंख्या षटकाराने पुढे सरसावते आहे 40 धावा षटकाराने विशाल यांचं स्वागत केलं या षटकामध्ये रोशन यांनी पुन्हा एक वेळ याही वेळी पुन्हा एक वेळ विशाल गणात्रा यांच्यावर हवाई हमला चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार सुभाष इलेवन संघ रोशन आणि ताबिश आता आक्रमक खेळ करता आहेत बावीस चेंडू 66 धावांची गरज पुन्हा एक वेळ रोशन आणि ताबिशने मैदान हलवलं आहे आता यावेळी पुन्हा स्टँड झालाय चेंडू आणि डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार रोशन ही इज ऑन फायर तातुबाई यांच्याकडनं 300 रुपयांचं पारितोषिक आलं आहे 3 षटकारांसाठी रोशन यांना आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल तातुभाऊ यांच्याकडनं ऑर्गॅनिक मास्टर यांच्याकडनं सुपर सिक्सरचा अवॉर्डही असेल बघूया तो अवॉर्ड कोणाच्या नावावर जाईल मॅन ऑफ द मॅच साठी सोनुभाऊ मेश्राम यांच्याकडनं ट्रॉफी असेल
पुन्हा एक वेळ समोर टाकला चेंडू वाईडीच लॉन्ग ऑफला विजय माळवी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या एक ने पुढे सरसावते आहे 53 धावा 20 चेंडू 60 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये सुभाष इलेव्हन संघासाठी. ताबी स्ट्राइकिंग इनला त्यांच्याही बॅट मधून एक दोन षटकार येताना पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एक चांगला चेंडू यावेळी ड्राइव्ह केला आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मिड ऑनला येतील तोपर्यंत एक धाव. ओ यावेळी बॅटची कडा लागून विशाल गणात्रा एक लाजवाब अपलातून जेल आणि या सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ कमबॅक. तीन षटकारांचा बदला एका विकेटने घेतला आहे विशाल गणात्रा यांचा चांगला जेल परंतु चांगली इनिंग रोशन यांची समाप्त होताना पाहायला मिळेल. सुभाष इलेव्हन संघाला चौथा धक्का लागतो आहे 54 धावांवर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 58 धावांची गरज. चिंतामणी इलेव्हन संघाने समोरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय. विजय माळवी पुन्हा गोलंदाजी मार्कवर 54 धावा 4 गडी बाद ताबी स्ट्राइकिंग एंडला. पहिला चेंडू फटका चांगला आहे यावेळी विक्की पुन्हा चौथा 5व्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आहे झेल आणि ताबी संपला आहे यांचा खेळ. खूप चांगला झेल विक्की तिसऱ्या आणि चौथ्या 5व्या अटेम्प्ट मध्ये झेलला पूर्ण केलं आणि मागच्या चेंडूवर धक्का याही चेंडूवर गडी बाद 5 गडी बाद 54 धावा सुभाष इलेव्हन. चला सामन्याला सुरुवात करा लगेच हीरो. यावेळी आडव्या बॅटने फटका चांगला आहे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव धावसंख्या एक ने पुढे सरसावेल आता 56 धावा. ओ यावेळी फटका जरूर हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव धावसंख्या एक ने पुन्हा पुढे सरसावेल.
ओ यावेळी पुन्हा बॅकफुटला जात कट केला आहे. शॉर्ट थर्ड मॅनला एक धाव जरूर येईल. पुन्हा एक वेळ एक धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. अपील आहे पंचर करण्यात. आता एसटीचेच होतील फलंदाज. लावतो आणखी एक झटका सुपर्स इलेव्हन संघाला. याही वेळी फटका चांगला आणि चेंडू लॉंग ऑनच्या वरतून सीमारेच्या पलीकडे. संघर्ष अजून चालू आहे सुभाष इलेव्हन संघाचा. षटकार. पुन्हा एक वेळ चांगला फटका आहे. चेंडू डीप मिड विकेटला. अफलातून क्षेत्ररक्षण याही वेळी संकल्प त्या ठिकाणी उपस्थित होते. दोन धाव. यावेळी फटका फसलाय. रोहित राय चेंडूच्या खाली नाही करणार कुठलीही चुकी. आणि आणखी एक धक्का सुभाष इलेव्हन संघाला. शारिक सर कृपया आपल्याला बॉल सिलेक्ट करायचा आहे. सनराइजर इलेव्हन संघाचे कॅप्टन.